गॅस एजन्सी देण्याच्या थापा मारून वाळूज महानगरामधील उद्योजकाला 56,65,000 ऑनलाईन गंडा घालणाऱ्या आरोपीने वर्षभरापूर्वी रत्नागिरी येथील एकाची अशाच प्रकारे 5,20,800 रुपयांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. फसवणूक करून मिळवलेल्या पैशातून त्याने आईच्या नावे घर, जमीन आणि 2 कार खरेदी केल्याचे समोर आले आहे. नितीश कुमार जितेंद्र सिंग प्रसाद, वय 26 वर्ष, राहणार हतियारी, जिल्हा नवादा, बिहार असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना LPG गॅस एजन्सी देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा ऑनलाईन गंडा घालत होता. औरंगाबादमधील उद्योजकाला त्याने तब्बल 56,65,000 रुपयांच्या फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात सायबर क्राईम पोलिसांनी त्याला 4 जून रोजी त्याच्या गावातून पकडून आणले. तेव्हापासून नितीश कुमार सायबर पोलिसांच्या कोठडीत आहे. दिल्लीतील सॉफ्टवेअर कंपनीकडून तो त्याला हव्या त्या सरकारी कंपनी आणि संस्थेची बनावट वेबसाईट तयार करून घेईल.